कोरोनाच्या विषाणूनं थैमान घातलेलं आहे. आपल्या हदगाव इथल्या उपजिल्हा रुग्णालयाला भेट देण्यासाठी मी आज आलेलो आहे. हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातल्या आपल्या सर्व बांधवांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी अतिशय गंभीरतेनं हा आजार घ्यायचा आहे. मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याने फिरताना काही लोक दिसत आहेत, कारण म्हणजे पूर्ण जग बंद पडायची वेळ आलेली आहे आणि हा विषाणू मोठ्या वेगाने पसरत आहे. तेव्हा सर्व आमच्या या दोन्ही तालुक्यातल्या जनतेला विनंती आहे की आपण प्रशासन जे काही आपल्याला आवाहन करत आहे, कृपया कोणीही बाहेर निघू नये. मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर जिल्ह्यातून स्थलांतरित आपल्या या तालुक्यांमध्ये आलेले आहेत. तहसीलदार बरोबर आहेत, आताच माझ्याबरोबर जिल्हा शल्य चिकित्सक आणि सगळी मंडळी आलेली. पूर्णपणे व्यवस्थापन त्यांनी आपल्या इथं सेपरेट वार्ड्स केले आहेत. औषध, गोळ्या, मास्क, सॅनिटायझर सगळं उपलब्ध करून दिलेलं आहे. आपल्याला जर संशयित कोणी आढळला किंवा थोडेसे जरी लक्षणं आढळले तर तातडीनं आपण रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करा. अंगावर कुठल्याही प्रकारचा आजार आपण काढू नका ही नम्र कळकळीची विनंती आहे. कारण हा आजार जर अंगावरती काढला तर हा आजार जीवघेणा आजार आहे. हजारो लोक या आजारामधून बळी पडायला लागलेले आहेत. तेव्हा प्रशासनानं, शासनानं माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे 24 तास जातीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्यासाठी डोळ्यात तेल घालून सर्व यंत्रणा राबवत आहेत. या यंत्रणेला आपण प्रतिसाद द्यावा अशी हदगाव आणि हिमायतनगरमधील सर्व जनतेला मी नम्र कळकळीची विनंती करतो.